जुनोना चौक परिसरातील आंबेडकर नगरात संत तुकाराम चौकात युवकाचा चाकूने खून करण्यात आला। घटनेनंतर आरोपी पसार झाला। या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली। त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अवघ्या 6 तासात खून करणाऱ्यास 6 तासात बेड्या ठोकल्या। मूल तालुक्यातील मारोडा येथून अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव पवन रतन पाटील तर मृतकाचे नाव सोनू राजू चांदेकर असे आहे। जुनोना मार्गावरील आंबेडकर नगरात मृतक सोनू राजू चांदेकर हा वास्तव्यास होता। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। त्याच्यावर पोस्को अपहरण बलात्काराचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता। मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मिस्त्री काम करणारा पवन रतन पाटील हा दुचाकीने जात होता। यावेळी सोनू याने पवनला अडवून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली। पवनने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघात शाब्दिक वाद झाला। शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी पवनने चाकूने सोनू याच्यावर वार केले। यात सोनूचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर पवनने तेथून पळ काढला। इंदिरा नगरातील एका मित्राकडे नवीन कपडे परिधान केले। त्यानंतर मूल तालुक्यातील मारोडा येथील एका मित्राच्या बहिणीकडे रात्री मुक्काम केला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिल्या। त्यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक गठीत केले। खून करून आरोपी मारोडा येथे लपून असल्याची माहिती खाडे यांना मिळाली। त्यानंतर तातडीने पथक मारोडा येथे पोहोचले। पवन पाटील याला अटक करून चंद्रपूर येथे आणून रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले। ही कारवाई सुरेश केमेकर, मयूर येरणे, जमीर पठाण, अनूप डांगे, प्रदीप मडावी, गणेश मोहुरले, अमजद खान, राजेंद्र खनके, कुंदन सिंग बावरी यांच्या पथकाने केली। रात्री बाबूपेठ एरियामध्ये 8:30 दरम्यान एक सोनू चांदेकर नावाच्या इसमाची चाकूने भोकसून निघून हत्या झाल्याची घटना घडली। सदरची घटना घडल्यानंतर आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हाच आम्ही स्वतः आणि माझ्या LCB चे अधिकारी कापडे बाकी सर्व आम्ही टीम घटनास्थळी ताबडतोब गेलो आणि सदर घटनेची आम्ही माहिती घेतली। त्यावेळेस आरोपी हा पसार झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। आरोपीचं नाव आम्हाला निष्पन्न झालं होतं। आरोपीचं वर्णन आम्ही घेतलं होतं। आम्ही त्याचे फोटो आम्ही प्राप्त केले आणि तपासाचे चक्र फिरून तो कुठे गेला काय याच्याबाबत आम्ही शोधमोहीम चालू केली। पहाटेच्या वेळी आम्हाला माहिती मिळाली की तो आरोपी त्याच्या मित्राच्या बहिणीकडे मूल परिसरामध्ये मारोडा या गावाला गेलेला आहे अशी आम्हाला एकदम विश्वसनीय खबर मिळाली। त्यानुसार PSI कापडे आणि त्यांची टीम आणि आम्ही तिथं जाऊन पहाटेच्या वेळी छापा टाकला। त्यावेळेस तो आरोपी आम्हाला मिळून आला, त्याची ओळख पटवली, ताब्यात घेतलं। त्याच्यानंतर त्याने तो गुन्हा कबूल केलेला आहे। त्याला आम्ही ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून आम्ही पुढील तपास आम्ही रामनगर पोलीस स्टेशनला देत आहोत।